सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडी यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आई भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा आणि जनसागर या ठिकाणी उसळल्याचं चित्र आहे. या जत्रेत कसा उत्साह आहे याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी. कोकणातील प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणेवाडीच्या जत्रेला 15 लाख भाविक उपस्थित झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता की अतिशय विहंगम असं दृश्य इथे मंदिराचं दिसतं आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं इथे रोषणाई करण्यात आली आहे आणि जर इथे तुम्ही बघाल तर कोणीही हे पाहून अक्षरशः या सगळ्याच्या प्रेमात पडेल अशी स्थिती आहे. आजूबाजूला डोंगर आणि मधोमध मंदिर आणि अतिशय सुंदर देखावा आणि भाविक मोठ्या संख्येनं येऊन इथे दर्शन घेत आहेत. आणि जर तुम्ही इथे रांगा बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर इथे भाविक संपूर्ण देशातून येत आहेत. आणि या अंगणेवाडीतल्या भराडी देवीची कीर्ती जी आहे ती पूर्ण भारतभर पसरलेली आहे. गेल्या अनेक दशकांपासून इथे ही जत्रा भरवली जाते आहे आणि दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये बदल घडत आहेत. इथे तुम्ही मंदिर बघाल तर प्रत्यक्षात किती सुंदर तुम्हाला इथे दृश्य दिसत आहेत ते तुम्ही पाहू शकता. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या इथे रोषणाई करण्यात आलेली आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, भाविकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने देवीचं दर्शन व्हावं यासाठी अंगणे कुटुंबीय झटत असतात. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग.